जय शिवला जय शंभूला जय बघा तरी म्हटलं आवाज काही नाही लो लगेच कॅमेरा चालू केला आधी जरा पडला असता तर थंबनेल का गावला असता कोंबडा पण मालवणी दुधा आमचा कारण बोला होता मालवणी काय मेला ना मका कापतास नमस्कार मित्रांनो चला तर आपलं तुमचं स्वागत असं अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपण चाललो काय गो काजी काढू काही चोरू नाही सॉरी काजी काढू चोरू काय काजी नाही आमच्याकडे आंबे आहेत सगळी कातोरात काजी नाही आहेत त्यांचे काजी आहेत त्यांचे काजी आम्ही चोरत लाव काजी काढू मजा करूया कधी वरती जाऊया ते चढायला मुंबईत ना माणसं येईल काजी काढू कधी बघा चला तर तुमका आता इंट्रो मध्ये काय सांगू एकटा नको जाऊ वर गेलो पुढे चला तर आपण जाऊया तुमका आता डायरेक्ट दाखवते काजी काढताना तकडी बागेत गेल्यावर तुम्ही बऱ्याच व्हिडिओ मध्ये बाग बघितला चला काजी काढूया हे बघा मित्र आता आपण जाताव काजी काजी काढू जाताव आणि कोकणात म्हटल्यावर काजी आणि आंब्याशिवाय आता काय नाही कोणाक दिसतं सगळ्यांच्या डोक्यात पण काजीच आणि आंबे आणि काजी काढू आमचं स्वर पहिलो चाललो पुढे किती काढतल रे ऐंशी दोनशे काढतल दोनशे तर फक्त काजी काढू जायचा हा वरती चार पावला नाही चालला होता असा हवाळी घालू लागला आता ह्याची मज्जा बघा ह्या पिंगाना बघा आता कसा येत वरती पुरतीला तुमका दाखवते थोड्या वेळ पुरतीला आमच्याकडे एकच अस्वर तुझी मम्मी काय येतात चालत आहे एवढ्या फास्ट येत का मम्मीचा तांगड हा पुरतीला झाला सुरतीला झाला पुरतीला नाही जेपत गो तुझा वय झाला आता मी बघ असो अजून पुरतीलो वय चल बाबू वय की नाही बाबू कुठून पण चल हे बघा ही इकडे आहे आपली काजूची बाग केवढी काठी आणल्या नाही बघा काजी पण नाही एवढी उंच हे बघा भाऊ थांब आता मागे थांब ते बॅन जाऊचा वरचा काढूचा लागत आधी इकडे जा बाबू सांभाळून काढ कारण कशाला माहिती डीक असतो त्याला तू काढू नको हात कुसून जातात हा तर हे बघा आपल्या गँगने काजी काढूक सुरुवात केलेली असा हे बघा मुंबईत ना स्पेशल माणसं येलेली आहेत विरार वरना आणि भाजी करायची भाजीसाठी आहे त्या काजी तुम्हाला दाखवतो मी 1.5 वर्ष येले नव्हते हे माणूस आपकी अदालत मध्ये त्यांना जाब विचारलो जातात या चला मी तुमका काजी दाखवतोय एक सिनेमॅटिक घेऊया हा बोंडू बॉन्ड आमच्याकडे बॉन्ड म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात गो काय घाबरू नको ना हाताक डीक लागली लावशी अजिबात हात लावू नका बाबू तू फक्त दाखव काकांना दाखव दिसलं नाही तर बोल कमी काढ जास्त चल आपण कधी काढलेत नाही ना आंबे काढले आम्ही काजी नाही काढले कधी मित्रांनो 100 रुपये 10 ते 20 काजीचे घर मिळतात 20 तर कमीच एवढी महाग भाजी खातो आम्ही इकडे रेल्वे स्टेशनला घेऊन पाठवून दिलेलो आम्ही भाऊजींका जेव्हा ताईने इलेली ना त्या व्हिडिओ तात ते सगळ्यांनाच आवडतात काजी काजी कोणाक आवडतात तुला आवडतात ना मग मी तुम्हाला दाखवतोय पिकलेले काजी बोंडा भाऊजीने काढून ठेवल्याने वरचे काजी टपोरे टपोरे काजी भरपूर असतात अकडी पण कसा तुमका माहिती आहे ना काजी असले की चोर पण भरपूर असतात काय सावनी ठेवू ते शिल्लक ठेवतील ते आपल्याक मिळतले हा ती हा 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 ही तयार झालेली आहे खायची खायची होय ही अशी दिसा एवढी पण पिकली किती बारीक होता बाबा माझ्या केवढी मोठी काजा बघा आई बघा सावनीच्या नाकापेक्षा पण मोठी आई बघा
नाक भोगे गो हा असा ठेव कशाशी तुलना केलाय ती बघ हा मी तर तुमका हुमले माहितात हुमले तुमका दाखवतो आमच्याकडे हुमले म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती माका दिसलेले काहीतरी लांबनात दाखवते तुमका हे बघा हे जे लाल कलरचे डोकळे आहेत ना हे त्यांना आमच्याकडे हुमले म्हणतात कावण्याकडे शिरगावत काय म्हणतात तरी म्हटलं आवाज काही नाही लो लगेच कॅमेरा चालू केला आधी जरा पडला असता तर थंबनेल का गावला असता अरे तसा न म्हणजे शूटिंग चालू असताना पडलं असतं तर बरा झाला असता तसा पडलंच असत म्हणून म्हणतोय आज मका मारा वाटत घराकडे शूटिंग काय दाखवतोय तू काय ते क्या वो छोटा है वो बड़ा हो जाएगा बाद में ये वाला तुझे दर का है तो छोटा छावनी दगड़ी पुंजा होता भाऊजी अकड़ी काढतात आणि चिकलो पण आमका मदत करता आणि मीच काय करीत नाही शूटिंग करतोय आणि काय करणार काय शूटिंग कोण करीत मग जीव देऊन माझी बायू तरी घेतलं नाही तर बायको काय करा बघलं शूटिंग नेहमी जी मी बघताना ती मीच करीत असतोय हो की नाही चिकलू पप्पाच करतात की नाही शूटिंग आम्ही का म्हणता नाही नुकल्या बाबो पिशवी भरते ना आपली मग एकदमच दाखवूया भरल्यानंतर डायरेक्ट हा बघा काय चाललं अकडे आता रसीला असत रसीला बाबूला दे टेस्टला अरे चांगलं असतं बाबू मी पण खातो थांब देशी देशी असत देशी बाबू देशी आधी देशी फळा म्हणतात त्यांना दादी माका देशी म्हटलं रे जिलं मी सारे एकटा बघा मीठ लांब खायचं तर मीठ लांब भारी लागत जास्त खायला तुमचा गरजल्यासारखे पण वाटत असं थोडं राब बसता पण याची आपण बनवतो दारू पण बनवतो होय ना बरोबर ना मका नाही बनवतो वाटत काजूची म्हणतात ती काजूची म्हणतात करा एकटा आता रेट रेट दाखवतोय आज किती काजी जमावल्याने ते बघा ही पिशवी आहे मोठी आहे ही बघा एवढी पिशवी आहे बघा जड झाली वापर होय स्वर बघा स्वरने पण आणले आहेत हा हा राजा आहे आणि आदेश देतो आहे अटॅक वडे करू बसले वडे भाऊजींसाठी स्पेशल वडे वडे आणि चिकन वडे आणि चिकन काय बाबू आपल्याकडे आज गावठी चिकन खायचा गावठी चिकन खायचा बॉयलर खायचा ना असं सांगितलेलं आम्हाला आणि हा बघा तेल गरम होता खर्च वाढलेलो आयचो खर्च वाढलेलो हे बघा आता श्रावणी वडो टाकतात मध्ये तापला तसा आम तेवढा तापला नाही वाटत नाही झपकन होता इकडे तिकडे नाचते बघा सोडावता बघा वडवा बुलबुले काय फायदा बुलबुले बघा असे ह्यानी हे करूचे असतात वडे पहिलो वडो डिटेल मध्ये काय 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 म्हणतो मी मध्ये बंद केलंय वड्याचा जर व्हिडिओ बघायचा असेल ना डिटेल मध्ये तर सांगा मग आपण बनवूया स्पेशल मालवणी वडे स्पेशल हा
वडे करून घेऊन देत आपण जाऊया आता चिकन करतो ते बघू. कोणी आता बनवता मस्त पैकी गावटी कोंबड्याचा झणझणीत चिकन. गावटी कोंबड्याचं चिकन बाबू झणझणीत गावटी कोंबड्याचं गावटी कोंबड्याचं चिकन म्हणजे आपला म्हणजे गावटी कोंबड्याचं चिकन हा आणि चिकन वरना आटवला खाया काळीच आता काढ बाजू कर काळ आठवण केलास म्हणून बरं झालं लक्षातच नव्हतं. काळीत शोधा काळीत शोधा कुठे गेलं बघा बघा खाली हा निकालू साइड बिडा हे बघा कांदो टाकला ना तेल मस्त की गरम झालेलं त्याच्यात कांदो टाकला ना बारीक आता मस्त की कलर बदलून देत आणि ह्या आपला मालवणी वाटण मालवणी वाटण ही आहे हळद टाक या गरम मसालो आणि याच्यात घ्या नाही तर का रॉंग नंबर होतो आणि ही आपली घरात बनवलेली आला लसूण पेस्ट आणि हा कांदा थोडा शिल्लक ठेवला आपल्याला लागणार पैसा आणि बघ जरा कलर बदललो हा मीठ आणि आपलं मालवणी मसालो कलर बदललो बघा मस्त अजून कांदो कलर बदलून घेऊन दे मग नंतर आपण पुढचं दाखवतो आणि हे जे काहीच आहे ना ते आपण भाजणार आहोत मस्त वेग. हा आपला चिकन मसाला खातू चिकन मसाला कोणी खातू चिकन मसाला कलर गेलो बघा आला लसूण पेस्ट टाकलं ना एक चमचो मस्त पैकी ते मिक्स करून घेऊन देत कारण आला लसूण घरात जी आला लसूण पेस्ट बनवलेली आहे ना त्याची जी टेस्ट आहे तीच काही वेगळीच येतात आणि जे पॅकेटात मिळतात ना ती फक्त एक नावा आला लसूण पेस्ट आहे ती आला लसूण पेस्ट नाही आहे खरी म्हणजे मी थोडीशी घातली कारण आता याच्यात सकाळी मिक्स केलेलं आहे त्याच्यामुळे याच्यात थोडीशी टाकलं ना आणि मस्त पैकी मॅरिनेट झालेला सकाळपासून त्याच्यामुळे टेस्ट अजून त्याची वाढतली आहे काय गो गरम मसालो आता गरम मसालो टाकता गरम मसाला आधी टाकते म्हणजे वरण खायला टाकत हा नंतर उकळी फुटल्यावर होय ना आता टाकणार हळद आता काय केलंय मी बघतोय का बघतोय मोठ्यान बोल काय ता फक्त असता बघ कमी केलं गॅस कमी गॅस करून गरम मसालो हळद आणि मालवणी मसालो टाकला असं टाकता टाकता तू नंतर किती मार्क असेल बघ समजला तुला किती काशील तो त्याच्यामुळे ते विचार काढून टाक मला वाटले हा बघा मस्त की कलर बघ असतो लाल लाल 5 किलो मसाला टाकलेला जाऊयासाठी झणझणीत चिकन जाऊया का लक्षात राहत असं चिकन करता भाऊची आठवण काढतली वाटत तुझ्या चिकनची चिकन तर व्यवस्थित परतून घ्या म्हणजे जेणेकरून काय होतं माहित सगळ्याचा मिश्रण आहे ना त्याच्या व्यवस्थित लागा नाही एकजीव होऊन दे थोडक्यात बघता मला सवय झाली ना असं आपण दाखवतो म्हणजे असं आपले बोलू शकतो हा या असा असा काय कोयांना माहिती काय धर ना तू आता टोप आहे उपडी कर आणि मोकळा हो तरी पण तुम्ही काय चालव आम्ही काय गो पण कसं आहे सरळ धर ना एका साईडने पकडी बोलला काय माहिती अशी किती उपडी केली आम्ही खायचो चिकन मसाला चिकन खातू मसाला खातू यांचा चिकन मसाला भाऊजींका चांगलं लक्षात राहत गावठी चिकन तासेरवाडीला गेलो चिकन खाल्लं आणि डॉट 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 आणि अगदी जोरदार ह्या चाललेला वडे बनवचा किती 100 एक वाटत किती राही किती होतील वडे अंदाजे किती किलोचा आता 1.5 किलोच्या पिठाचे वडे बनवतात आणि तू मीठ टाकलं का आणि मीठ टाकून घेतलं ना आणि त्या व्यवस्थित परतून घेता चिकन बघूनच सांगते मी भारी गंध भारीच येतात एक नंबर मी सांगते का तुका बघूनच सांगतो
नुसतो आपण ना असंच फ्राय केला असतो ना. ऐकलं काय सांगले तर लेग पीस माका द्या. हळू चाव घे लेग पीस माका दे. आम्ही नंतर कट करीन. मग काय तू खाणार आहे लेग पीस? हा मग झाकण कशा मारत वाफेवर? मग तसं त्या का भाजणार? नंतर मग पाणी काजात भाज. जर तुम्ही कधी भाजून खाल्लं नसेल ना चुलीत वगैरे, तुमच्याकडे चूल नसेल तर तुम्ही डायरेक्ट आता मी दाखवतो तसं पण भाजून खाऊ शकता. एक नंबर टेस्ट येते. एक नंबर तू काय खायत नाही त्यांना काय सांगणार आम्ही? जे का खायताना त्यांना खरंच माहित आहे ते सांगतील पण कमेंट मध्ये कशी चव लागतात ती. ज्यांना हा विषय आवडता ना ते नक्की सांगतील. हो ज्यांना आवडता ना ते नक्की कमेंट मध्ये सांगतील कशी असतात टेस्टी. तू काय काय शेंगे बटाट्याच्या पुढे गेलं कधी? शेंग बटाट्याचं आम्ही पण खात आहोत. आम्ही सगळा खात आहोत. डॉक्टर काय झालं? बॉयलर खाऊ नको, गावठी का चांगलाच सांगलाय ना. असा दे आणि पाळू कोंबडी याचा आता तयार राहू तू पाळू घराकडे आणून देत. शीट आपण ते असं ह्या करूया ना ऑटोमॅटिक. बघा काय काय लावलं ते का हळद मीठ मसाला. या तुम्ही काही एक लावलं असं नाही तरी चालतं, तरी पण त्याची टेस्ट भारीच लागतात. आतमध्येच एक टेस्ट असतात. पुढच्या वेळेस नक्की लक्षात ठेवा. बिंदास बिंदास खाल्लेलं नाही काय कधी? हो बरोबर. पटात काटो घुसवलाय ना आणि हे असं काटं घुसून म्हणजे चिमटा असेल तर चिमटानी असं थोडं ठेवायचं. चुलीवर ते लगेच होतं पण आता कसं मुंबईला चूल वगैरे नसतं. जर तुम्ही मुंबईला राहतास जर तुम्ही मुंबईत राहतास ना तर ही पद्धत सोपी आहे. बघा मस्त लगेच होतला. चुलीवर सारखी टेस्ट थोडी येऊची नाही पण शेवटी चव ती लिव्हरची ती चांगलीच असतात. आणि ना हे सांगतो काहीच भाजी चालून ना त्यांना हेल्दी अनहेल्दी काय सुचत नाही. असा करू दिलाही नसता पापड भाजला ना असो सो. आता त्यांना दाखवूचा ना मग त्यांच्यासाठी आता कसं ह्या करूचा लागतं ना काहीतरी कॉम्प्रोमाइज. अच्छा मी चुलीवरच का सांगणार होते करू पण कसं आता ते मुंबईत काय ना आणतले चूल मग अशा प्रकारे ते करू शकतात. फक्त मित्र तुमच्यासाठी. हा चला या होऊन देत बाजून तुमका नंतर दाखवते. तर अशा रीते काका मस्त पैकी दूर दिसतोय तुम्हाला आणि त्याचा जो सुगंध आहे तो भारी सुटलाय. मस्त पैकी ते आता थंड होऊन देत मग आपण खाणार आहोत ते. मग मस्त पैकी तयार झालाय आणि तसंच इकडे आपलं चिकन पण शिजलंय म्हणजे त्याला पाणी सुटलंय. आपण थोडं वाफेवर शिजायला ठेवलेलं. कलर बघा काय दिसत तो भारी शिजला पण आता ऐकला. होय होय वाफे राहणार आता. हो वाटण घालता आपलं मालवणी वाटण. कांदा खोबरा लसूण लसूण नाही कांदा आणि खोबरा भाजून घेऊन ते हे केलंय मिक्सरला लावलेलं आहे. हा ताज घालतोय सगळा घालू. हा म्हणून बस 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 व्यवस्थित ढवून घेता. त्या बघा वाटप बिटप टाकलाय त्यांनी पाणी लागते आणि आता पाणी टाकून देत जरा म्हणजे कसा सुक्या सुक्या नको वाटपाचा. पाणी मिक्स केलंय आता शिजाक ठेवूया ना. थोडा तसा शिजला आता 50-60% शिजला थोडा टाका नाही तर जास्त नंतर मग सुकून जाता येईल. आणि ह्या जरा गावठी असल्यामुळे ना एका जरा वेळ लागतो कारण कशी हाडा त्याची चिवट असतात ना. चला मस्त पैकी आता हे झालंय सगळं मिक्स करून थोडं अजून पाणी मिक्स करून ना ते का ह्या करून दे झाकण ठेवून देत आणि नंतर बघूया आपण. बघा आता मस्त पैकी आपला मालवणी गावठी कोंबड्याचा चिकन तयार. कोंबडा बोलावता मालवणी काय मेला ना मका कापतास असं म्हणत होता. कोंबडा पण आमचा मालवणी मालवण्यातला म्हणजे मालवणीचा
हे बघा कोथिंबीर कट करून घेतला ना, आता वरना अशी पसरवीत पसरवीत टाकी एक समाजला ना मग तू एकदा असा असं पसरवल्या सगळीकडे अशी वरना हे बघा मस्तपैकी तयार झालाय. आता जेवताना भेटव डायरेक्ट वडा मार आता मीठ लागला का टेस्ट करतो मी. या बघा मित्रांनो दुपारचं मेन्यू तुम्ही त्या पहिल्या व्हिडिओत बघला असताना त्याच्या आधीच्या, जर तुम्ही तो बघितलाच नाही अजून तर तुम्ही खरंच काहीतरी मिस केलास. तर थोडी जाऊन आधी पहिला बघा. या बघा मस्तपैकी आपला मालवणी कोंबडा होता या मालवणी बोलणारा मालवणी कोंबड्याचा मस्तपैकी झणझणीत चिकन आणि हे वडे आपले मालवणी. आणि या काय करता मालवणी कशी सगळ्या मालवणी ही मालवणी शेंग बटाट्याची भाजी ही मालवणी डाळ आणि मालवणचा पाणी मालवणी. चला तर टेस्ट करूया. चिकू महाराज आमचे बसले ते टेस्ट करणार आहे तोंडातलं बोट काढा. अशी नम्र विनंती मंडळाकडून. स्वादिष्ट आहे यम्मी यम्मी हा यम्मी यम्मी मम्मी यम्मी दा मम्मी खाऊन बघतोय तिकडा खाऊन बघूया मस्त एक नंबर मस्त आला. कसा आला हे जावयांका केल्याने आधी आपण खाल्यान जावयांका म्हणजे माका केल्याने एकट्याक बाकी सगळे शेंगे बटाट्याची भाजी खातात तेच काय दाखवणार तू परी बघलास असास. हे बघा चला आम्ही जेवून घेतो. व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये शेअर करा आणि बाय बाय. चला बाय बाय. हा आता एक चिकन दाखवूया. आई म्हणता काय दाखवतोय व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा. चला बाय बाय, गुड नाईट.